थंडगार पावसामुळे वातावरण छान असं गार झालेलं आहे आणि या थंडगार अशा वातावरणामध्ये गरमागरम वडापाव खायला मिळाला तर तो किती छान तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही अशी सुंदर अशी वडापावची रेसिपी बघणार आहोत स्ट्रीट फूडमध्ये एकदम फेमस असं जे फूड आहे ते म्हणजे वडापाव आणि ते आपण घरगुती पद्धतीमध्ये खूप सुंदर अशा पद्धतीमध्ये हे बघणार आहोत आणि मी अदिती अदितीज बुक ऑफ रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते जर तुम्ही माझा चॅनल पहिल्यांदा बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन एकदम मोफत आहे चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी हे पाऊण किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे उकडून त्याची सालं काढून घेतलेली आहेत एक वाटण लागणार आहे याच्यासाठी मी दोन लसणाचे गड्डे आहेत ते सोलून घेतलेले आहे एक घिडींचं आलं कापून घेतलेलं आहे आणि चार तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत तर यांचं मी खलबत्त्यामध्ये ठेचा करून घेतलेला आहे कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलेलं आहे फोडणी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये मी एक चमचा मोहरी घातलेली आहे फोडणीसाठी थोडं तेल जास्त ठेवायचं म्हणजे भाजीची चव खूप छान येते मोहरी तडतडली की मग आपण याच्यामध्ये एक चमचा जिरा घालणार आहोत जिरं छान फुललं की मग मी याच्यामध्ये पाव चमचा हा हिंग घातलेला आहे हे बघा आणि हे हिंग पण व्यवस्थित तेलामध्ये विरगळला की नंतर मग आपण जो मगाशी ठेचा करून ठेवला हिरवी मिरची आलं आणि लसूण तर तो ठेचा आपण इथं वापरणार आहोत तुम्ही हे मिक्सरमध्ये पण फिरवून घेऊ शकता पण जो ठेचा आपण खलबत्त्यामध्ये करून घेतो त्याच्यामुळे या भाजीची चव आहे ती खूप छान येते मिरच्या थोडा तिखट इथं वापरायच्या म्हणजे भाजी अशी मस्त झणझणीत तयार होते आणि हा जो ठेचा थे, आहे तो हलकासा आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे हे बघा त्याचा कच्चेपणा आहे तो आपल्याला घालवायचा आहे त्याचा सुंदर असा वास सुटेपर्यंत एक गॅसची फ्लेम मिडियम ठेवून आपल्याला हा तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर मी हा कडीपत्ता घातलेला आहे कडीपत्त्याची पानं न वापरता तो मी बारीक चिरून घातलेला आहे त्याने या भाजीची चव आहे ती खूप छान येते कडपत्त्याचा मस्त फ्लेवर त्या ठेच्यामध्ये येतो किंवा त्या फोडणीमध्ये येतो नंतर मग ये मी याच्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे हळद मी तेलामध्ये छान अशी परतवून घेतलेली आहे सगळं करताना गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे हे बघा हळद परतवून झाल्यानंतर मग मा, मग अशी जे आपण बका बटाटे उकडून ठेवलेले आहेत ते मी इथं स्मॅश करून घातलेले तुम्ही हे हाताने घालू शकता किंवा सगळे बटाटे किसणीवर किसून घेऊन हो, नंतर ते ह्याच्यामध्ये ॲड करू शकता नंतर मग मी याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे एक दीड चमचा मी इथं मीठ वापरलेलं आहे आणि नंतर मग मी याच्यामध्ये हिरवी कोथंबीर आहे ती बारीक चिरून घातलेली आहे ह्या सगळ्या गोष्टी या बटाट्याच्या भाजीमध्ये घालायच्या आणि त्याच्यामुळे काय होतं की भाजीची चव आहे ती खूप छान येते आता गॅसची फ्लेम मंदच आहे आणि मी मस्तपैकी ही जे हे जे सगळे बटाटे आहेत ते मी पूर्ण फोडणीमध्ये परतवून घेतले आणि हे बघा खाली उतरवून घेतली कढई आणि नंतर हे चांगले अगदी स्मॅश करून घेतले हे बघा मस्त अगदी बटाटे स्मॅश करून घ्यायचे म्हणजे आपली भा भाजी ही तयार होते आता बेसन घेतलेला आहे जवळजवळ हे पाव किलोच्या वरती बेसन आहे याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे एक सवा चमचा मीठ एक पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर आणि हा आहे खाण्याचा सोडा तो जवळजवळ पावचमचा चमचा मी इथं वापरलेला आहे आपण हे आउटर कवर तयार करतोय तिथे हे सगळे मसाले जे आहेत ते बेसनमध्ये मी छान एकत्र एक करून घेतलेले आहेत बेसन चाळून घ्यायचं चा म्हणजे त्याच्या गुठळ्या राहत नाहीत आणि नंतर मग याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे पाणी एकदम नाही घालायचं कारण बेसनला जास्त पाणी लागत नाही त्याच्यामुळे पाणी थोडं थोडं घालून आपल्याला एक परफेक्ट कन्सिस्टन्सी असलेलं बॅटर हवं आहे त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मी हे मस्त असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता ही एवढीच कन्सिस्टन्सी बॅटरची पाहिजे ना जास्त जाड ना जास्त पातळ तर हे बघा मागासची भाजी आहे ती पूर्ण गार करून घेतली आहे मी आणि ह्याचे त्याचे मी हे छोटे छोटे वडे करून घेतलेले आहेत तुम्हाला नुसता गोल हवा तर गोल चपटा हवा तर चपटा तुम्हाला आवडत असतील त्या आकाराचे तुम्ही हे तर वडे बनवू शकता मागासचं बॅटर मी पुन्हा एकदा मिक्स करून घेतलं आणि एक वडा त्याच्यामध्ये टाकला आणि चमच्याने पूर्ण ते बेसन त्याच्यावर कवर करून घेतलं तेल गरम करून घेतलेलं आहे गॅसची फ्लेम आता मीडियम आहे आणि नंतर मग मी हे वडे ह्या तेलामध्ये सोडलेले आहेत हे बघा तर एक करून चमच्याने सगळं पिट्ट्या वड्याला लावून घ्यायचं आणि मग एक एक चमच्याने ला तो वडा तेलामध्ये सोडायचा एक जास्त गॅसची फ्लेम हाय नाही ठेवायची मीडियम टू स्लो गॅस फ्लेमवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत याच्यासाठी जो बटाटा लागतो तो आपल्याला ओव्हर कुक नाही करायचा आहे बटाटा आपल्याला फक्त तो आत आत आतमध्ये इथपर्यंतच उकडून घ्यायचा आहे तो थंड करून घ्यायचा आहे आणि नंतर भाजीला वापरायचा आहे तर हे बघा एक मीडियम गॅस फ्लेम ठेवून मी दोन्ही बाजूने हे वडे आहेत ते तळून घेतलेले आहेत हे बघा मस्त अगदी छान अगदी आकार आलेला आहे तुम्ही बघू शकता वड्यांचा मस्त अगदी परफेक्ट अगदी असे छान असे वडे तयार झालेले आहेत मी दोन्ही बाजूने छान अगदी भाजून घेतलेले आहेत काही करायचे नाही वडे भाजताना नाही तर आतमध्येचं जे कवर आहे ते आतून थोडं कच्चं राहतं तर हे बघा मस्त असे वडे तळून झालेले आहेत गरमागरम आपला वडा हा तयार झालेला आहे हे बघा पावसाळ्यात जेव्हा एकदम गारवा सगळा वातावरणात तयार झालेला असतो तेव्हा असे गरमागरम वडे करून खायला खूप छान लागतात संध्याकाळच्या वेळेस तर एकदम मस्त अगदी असे चहाच्या वेळेस संध्याकाळच्या चहाच्या वेळेस असा वडापाव केला तर रात्रीच्या जेवणाची गरज पण भाज भासणार नाही इतके सुंदर हे वडे तयार होतात तर हे बघा कम्प्लीट असे मस्तपैकी अशी वड्यांची ही रेसिपी तयार झालेली आहे हिरवी चटणी लाल चटणी कांदा आणि तळलेली हिरवी मिरची याच्यासोबत तुम्ही हे वडे देऊ शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर कर लाईक करा